हरिओम श्री राम अम्बद नाथ संग नाथ संग नाथ संग माझ नाव अमित सिंह यशवंत लोंढे ठाणे ठाणे उपासना केंद्र। मी बापूंच्या परिवारामध्ये 2002 साली न्यूझीलंडला आलो। झालं असं की मी भारतामधून बापूंनीच परमिशन दिली असणार म्हणून न्यूझीलंडला जाऊन पोहोचलो। जायच्या प्रवासात मी फक्त आणि फक्त बापूंचा एक फोटो आणि बापूंचं दर्शन एवढंच घेऊन गेलो। जेव्हा न्यूझीलंडला मी उतरलो मला ओळखीचं नाही पाळखीचं नाही तिथे कोणी नातेवाईक नाही। विनायक सिंह हा तिथे मला एअरपोर्टवरती न्यायला आला। मला ठाऊक नव्हतं तो बापूंचाच भक्त आहे। 2-3 आठवड्यानंतर तो मला म्हणाला आम्ही दर शनिवारी अनिरुद्ध बापूंची उपासना करतो आणि एक उपासना पुस्तिका मिळवून दिली। 2003 साली सुरुवातीला मला वर्क विजाचा परमनंट रेसिडेन्सी विजा मिळाला। हे पण बापूंच्याच कृपेने। म्हणजे न्यूझीलंडमध्ये वर्क विजावरती गेलेली लोकं नुसते वर्षभर स्ट्रगल करतात ऑड जॉब्स करतात। म्हणजे काय तर कुठेतरी पेट्रोल पंपवरती काम करत आहे, कुणीतरी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करत आहे। म्हणजे जे लोक इंजिनियर आहेत जे लोक चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत त्यांना पण अशी कामं करायची वेळ येते कारण लोकल एक्सपिरियन्स लागतो। मला बापूंनी ह्या कुठल्याच प्रकारात धाडलं नाही कारण फॉर्च्युनेटली बापूंच्या कृपेने माझा एमकॉमचा रिझल्ट मिळाला। एमकॉमचा रिझल्ट माझ्या केस ऑफिसरला मी सबमिट केला आणि त्याने ताबडतोब त्या रिझल्टवरती मला परमनंट रेसिडेन्सीचा शिक्कामोर्तब केला। मी ज्यांच्या घरी राहत होतो ते कलावती आईंचे भक्त होते, ते ऑटोमॅटिकली बापू परिवाराकडे जुळले गेले। 2005 साली माझं लग्न झालं। ठाण्यातलीच मुलगी आणि तिच्याबरोबर लग्नानंतर हनीमूनला म्हणून मी गोव्याला गेलो। बरं, येताच्या प्रवासात आमचं गोवा एअरपोर्टवरती विमान कॅन्सल झालं। आता करायचं काय? त्याच दिवशी संध्याकाळी बापूंचे चरणस्पर्श होते, काय करायचं काही माहीत नाही। पण मला काळजी करण्याची गरजच नाही ना, बापू बसलेलेच आहेत। माझ्या मोठ्या भावाने महेंद्रसिंह लोंढेनी मला अमुक एक पैसे तुझ्याजवळ ठेव म्हणून दिले। का दिले बापूंनाच माहिती। एक्झॅक्टली तेवढेच पैसे मला तिकिटाला लागले आणि मी इंडियन एअरलाइन्सच्या 2 तिकिटं काढून एअरपोर्टवरतूनच मुंबईला आलो। मुंबईला आल्यावरती थेट एअरपोर्टवरून बापूंच्या दर्शनासाठी गेलो, त्यांचे चरणस्पर्श मिळाले आणि त्याच्यानंतर माझं आयुष्य बदललं। त्याच दिवशी त्याच वर्षी 26 जुलै 2005 जेव्हा पावसाने अख्ख्या मुंबईला बुडवलं त्या दिवशी बापूंनी मला न्यूझीलंडला परत धाडलेलं। म्हणजे मी ऑलरेडी विमानात बसलेलो आणि इथे मुंबई पाण्याखाली बुडालेली। म्हणजे मला सुखरूप माझ्या डेस्टिनेशनला त्यांनी पोहोचवलं। 2007 साली मला ऑस्ट्रेलियाला ऑपॉर्च्युनिटी बापूंनीच दिली। 2009-2010 साली आम्हाला एक बिकट परिस्थितीची आम्हाला सामना करायला लागला। माझ्या पत्नीला सो केतकी विराला 2 वेळेला मिसकॅरेज झाला। मला आधार देणारा त्यावेळेला फक्त बापूच। माझी नोकरी गेली, माझा बिझनेस सुरू करून घेतला बापूने। त्याच्यानंतर माझ्या पत्नीने मला त्या बिझनेसमध्ये खूप सहयोग दिला आणि तो मी 2019 सक्सेसफुली केला। ह्या काळामध्ये माझ्या पत्नीची तब्येत खूपच खालावली आणि ती ट्रीटमेंटसाठी सुचित दादांकडे येण्यासाठी म्हणून व्हीलचेअरवरून येण्याची तिची परिस्थिती निर्माण झाली। आता जर तुम्ही तिला बघाल तर तुमचा विश्वासही बसणार नाही की ती व्हीलचेअरवरनं ऑस्ट्रेलिया ते मुंबई प्रवास करून आली होती। ह्या सगळ्या प्रकारात 2016 साली तिने निर्णय घेतला की आता आपण भारतात परत जायचं। सुचित दादांनी परमिशन दिलीच होती। 2019 मी भारतात परत आलो। 10 डिसेंबर 2019 माझे बाबा स्वर्गवासी झाले। मी अतिशय दुःखात होतो आणि ह्या दुःखाचं निरसन मला फक्त सुचित दादांच्या शब्दामुळेच मिळालं। त्यांचं ते वाक्य की जन्म आणि मृत्यू हे फक्त तिच्याच हातात असतात ह्याने मला जो धीर दिला त्याचं प्रत्यय मला 5 एप्रिल 2020 म्हणजे ऐन करोनाच्या काळात माझा मामा मोहन सिंह केळकर याचं निधन झालं तेव्हा मला जाणवलं। कारण माझे बाबा आणि माझे मामा दोघेही जण रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरतीच होते आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना सारखं हॉस्पिटलायझेशन होत होतं। ह्या करोनाच्या काळामध्ये माझी आणि माझ्या मिसेसची माझ्या आईची काळजी घेणं
किती त्रेधा तिरपीट उडाली असती हे फक्त त्यांनाच माहिती. 2021 मध्ये ऐन करोनाच्या काळात माझे सासरे सुद्धा करोनामुळे बाधित झाले आणि त्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं. ह्या वेळेस बापू परिवाराने मला खूप म्हणजे खूप आधार दिला. त्यानंतर माझ्या पत्नीला अँझायटी अटॅक्स येऊ लागले, कारण ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती आणि तिला पण करोनाची लागण झाली. मला 2019 इथे आल्यानंतर नोकरी नाही, कामधंदा नाही, पण बापूंनी एक ऑपॉर्च्युनिटी तयार केली. ठाणे ईस्ट येथे माझ्या मामा सासरे आणि सासूबाईंचे क्लासेस आहेत, तिकडे मी फुल टाईम टीचर म्हणून आता काम करतो. ही ऑपॉर्च्युनिटी अशामुळे निर्माण झाली कारण करोनाच्या काळात कोणालाही झूमचे क्लासेस घेता येणं कसं शक्य होईल ह्याचं ट्रेनिंग मी देणारा तिथे शिक्षक म्हणून जॉईन झालो. असेच आपण सगळे बापू परिवाराच्या एकत्र हातात हात धरून पुढे रामराज्यात प्रवास करू, हीच मी माझ्या बापू मुलाच्या चरणी प्रार्थना करतो. श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद.